नमस्कार मित्रांनो, 12 जून, 13 जून आणि 14 जून या 3 दिवसांमध्ये सर्वात जास्त पाऊस, सर्वात जास्त सरासरी पाऊस कोणत्या भागामध्ये होऊ शकतो, कोणत्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आहे, याविषयी या अपडेटमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्सच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता. मित्रांनो, पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. सुरुवात करूया कोकण विभागापासून. कोकण विभागामध्ये मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतरत्र सुद्धा संपूर्ण कोकण विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता कोकण विभागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागाचा जो काही कोकण विभागालगतचा भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये पश्चिमी भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची, तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये ठिकठिकाणी बघायला मिळेल. नाशिक विभागामध्ये, नाशिकचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल. तर इतरत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी, नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल, मालेगावमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी असेल, तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असेल, जसे की औरंगाबाद, जालना, परभणी, बीड या भागांमध्ये, तसेच लातूर आणि उस्मानाबाद हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु औरंगाबाद विभागातील हिंगोली आणि नांदेड आणि यांचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये. तर मित्रांनो, विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे, म्हणजेच विदर्भाचे जे काही पूर्वी जिल्हे आहे, पूर्वी जिल्ह्यांचा पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल, मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे. एकंदरीत विचार करता नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी जिल्हे असणार आहे, या भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल, बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. अमरावती आणि यवतमाळच्या परिसरामध्ये, अमरावती आणि यवतमाळच्या पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल, तसेच अकोला, बुलढाणा, वाशिम या परिसरामध्ये, जो काही या परिसराचा पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल, तर इतरत्र हलके ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. परत एकदा रिव्हिजन मित्रांनो करूया. कोकण विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल, तुरळक भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये जो काही उत्तर महाराष्ट्र आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल, नाशिकच्या पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार पाऊसाची शक्यता. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, 1-2 ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच नागपूर विदर्भामध्ये, अमरावती विभागामध्ये, नागपूर विभागात किंवा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागांमध्ये मध्यम ते जोरदार, तर पूर्वी भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता, ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद, चला भेटूया एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत.